नमस्कार, पुष्पा टेस्टी बाईट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळ्या स्पेशल कुळथाचे शेंगोळे बनवणार आहोत. हिवाळ्यात एकदा तरी शेंगोळे खाल्ले पाहिजे, कारण कुळीत गरम असतो म्हणून तो हिवाळ्यातच खाल्ला जातो. म्हणून शेंगोळे हिवाळ्यातच बनवले जातात. चला तर आपण कुळथाचे शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य बघूयात आणि कृतीसुद्धा बघूयात. अर्धा किलो कुळीद आहे, याला हुलगासुद्धा म्हटला जातो. कुळीत पचायला जड असतो, त्यामुळे दळण्याआधी त्याला थोडा भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर दळायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला फक्त याला गरम करून घ्यायचा आहे, भाजायचा नाहीये. 5 ते 10 मिनिटं आपण याला मंद आचेवर भाजून घेणार आहोत, त्यानंतर दळून आणणार आहोत. कुळीथाचं पीठ करून आणलेलं आहे, याचे आता आपण पौष्टिक असे शेंगोळे बनवून घेऊया. शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य बघूयात. कुळीथाचं पीठ दळून आणलेलं आहे. एक मोठी वाटी कोथिंबीर, एक वाटी शेंगदाणे, 7 ते 8 लसूणच्या कळ्या, चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे किंवा लाल मिरची पण घेऊ शकतात, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा जिरं, छोटासा तुकडा अद्रकचा. चला तर आता आपण शेंगोळे बनवायला घेऊया. शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आपल्याला जेवढी शेंगोळे बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट बनवलेलं आहे. शेंगदाणे भाजून स्वच्छ करून शेंगदाण्याची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. चला तर आता आपण शेंगोळ्यांसाठी पीठ मळायला घेऊया. जेवढे व्यक्ती असतील तेवढं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. हळद, हिंग, 1 चमचा जिऱ्याची पावडर, जे आपण जिरं घेतलं होतं त्याला बारीक करून घेतलं आहे, किंवा अखंड जिरं टाकलं तरी चालतं. चवीनुसार मीठ, आधी कोरडे मसाले एकत्र करून घेऊया. चवीनुसार हिरवी मिरचीचं पेस्ट घेऊया. आपल्याला फोडणीला पण लागणार आहे म्हणून आपण थोडं पेस्ट काढून ठेवलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक केलेले शेंगदाणे थोडेसेच टाकायचे आहेत, हे नाही टाकले तरी चालतात. 1 मोठा चमचा तेल टाकणार आहोत. तेल टाकलं नाही तर ते एकदमच वातळ होतात, म्हणून थोडे शेंगदाणे आणि तेल टाकलं की ते खाताना नरम लागतात, शिजल्यानंतर सुद्धा नरम लागतात. आता आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत. यात तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकतात. पोळींना पीठ मळतो तसं पीठ मळून घेणार आहोत. खूप पातळ पीठ नाही मळायचं किंवा खूप घट्ट पीठ नाही मळायचं आहे. कुळीत तळताना बारीक दळून आणायचे आहेत. भाजल्यामुळे कुळीत पचायला हलके होतात. कुळीत गरम असतो म्हणून थंडीत शेंगोळे खाल्ले जातात, उन्हाळ्यात शेंगोळे खाल्ले जात नाही, कारण ते खूप गरम असतात. पीठ मळून तयार आहे. आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण शेंगोळ्यांसाठी रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी कढईत मी तेल घेतलेलं आहे, मोठा 1 चमचा. तेल गरम झालं आहे. आता आपण त्यात जिरं टाकून घेऊया, हिरवी मिरची, अद्रक लसूणचं पेस्ट, हिंग, हळद, बारीक दळून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, 1 मोठा चमचा भरून आहे. 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा मीठ, मीठ चवीनुसार टाकू शकतात. कोथिंबीर उकळी येऊ देऊ. 1 उकळी आणायची आहे आणि नंतर आपण यात शेंगोळे सोडणार आहोत. आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत. पोळपाटवर मी तेल लावून घेतलेलं आहे. 1 छोटा गोळा घ्यायचा आहे. त्या गोळ्यापासून एवढे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत. आपण जसे वरण फुलं बनवतो तशा आकाराचे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही सरळ सरळ बनवून टाकले तरी चालतात, किंवा छोटे छोटे गोळे घेऊन बनवून हे उकळत्या पाण्यात आपल्याला सोडायचे आहेत. आता आपण हे सगळे उकळत्या पाण्यात टाकून घेणार आहोत. सरळ सरळ शेंगोळे जर करायचे असतील तर त्याच्यासाठी पीठ मळताना शेंगदाणे आणि कोथिंबीर नाही टाकायची, प्लेन पीठ ठेवायचं आहे, म्हणजे ते छान घडले जातात. कितीही बारीक तुम्ही घडू शकतात आणि मोठे मोठे शेंगोळे टाकू शकतात. मोठं कुटुंब असलं की छोटे छोटे करायला वेळ पुरत नाही, त्यामुळे अखंड आपण शेंगोळे घडून घेतो आणि तसेच टाकतात. थोडेसे बनवायचे असले तर आपण असे वरणफळासारखे बनवून टाकून घेत आहोत. आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे.
जर शिजल्यानंतर तुम्हाला रस्सा जास्त आवडत असेल तर पाणी जास्त टाकायचं आहे. शिजून झाल्यानंतर, गार झाल्यानंतर घट्ट होतं म्हणून शिजायला पण पाणी लागतं आणि नंतर सुद्धा आपल्याला सूप सोबत शेंगोळे खायची मजा येते. 5 मिनिटं आपण झाकून वाफवून घेऊया. 5 मिनिटं झालेले आहेत, शेंगोळे शिजून तयार झाले आहेत. रस्सा गार झाल्यावर आणखीन घट्ट होतो. शेंगोळे फक्त चेक करून घ्यायचे आहेत शिजले की नाही. शेंगोळे शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. एक शेंगोळे आपण सर्व्ह करून घेऊया. तयार आहेत हुलक्याचे शेंगोळे. हिवाळ्यात नक्की बनवून खा, बनवा, खा आणि खुश रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.